महायुतीचा उमेदवाराला निवडून आणणं ही आमची जबाबदारी, चित्रा वाघ. ऑन लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातल्या महिला खुश आहेत. 1500 संसार नाही चालणार, पण ते तिच्या हक्काचे पैसे असतील. छोटे मोठे खर्च त्यातून भागणार आहेत. महिला त्यांचे अनुभव सांगत आहेत. महिला वर्गाला लाडकी बहीणमुळे चांगला दिलासा मिळालाय. ऑन भाजप शिवसेना रत्नागिरी. भाजपनं झोकून काम केलं आणि उदय सामंत यांना निवडून आणले, त्यांचा विजय झाला. 2024 देखील पक्षानं सांगितल्याप्रमाणे काम करत होतं. बाळासाहेब माझ्या बाजूला बसले, प्रत्येकाला लढावे अशी इच्छा असते. बाळासाहेब माझे. कुठल्या बहिणीला वाटणार नाही की भावाला तिकीट मिळू नये. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणं ही आमची जबाबदारी. काही भारतीय जनता पार्टीने झोकून काम केलं आणि उदय सामंतांना त्या ठिकाणी निवडून आणलं, त्यांचा विजय झाला. 2024 सुद्धा त्याच पद्धतीने पक्षाचा जो आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू. आपण मॅडम किती नाही म्हणतात की मला आपला मला पुन्हा प्रश्न आहे की आपल्या राईटला बसलेले बाळासाहेब माने जबाबदार नेते भाजप, माझे आमदार आहेत आणि सध्या त्यांनी स्वतः जाहीर केला की मी निघालो महाविकास आघाडीमध्ये. त्यांनी जाहीर केला बाळासाहेब माझ्या बाजूला. माझे तुम्हाला काय समजलं आपली बाळासाहेब बाळासाहेब गुंतवणी देत आहे काय म्हणजे नेमकं काय बघा नेता आहेत ना मॅडम भाजप. बाळासाहेब आमचे नेता आहेत हे तुम्हाला मी सांगते. आम्ही सगळेजण त्यांना इथे बसलेले मानतो. बाळासाहेब या क्षणाला म्हणजे आज तारीख काय आहे 16 4 वाजता माझ्या आणि राजेशच्या मध्ये बसलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा बॅनर आहे, भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय. बघा प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते ते काय वाईट आहे ना? नाही, प्रत्येकाला वाटते ना, कारण तेही आमदार राहून गेले आणि त्याच्यामुळे त्यांना अशी इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये. पण भारतीय जनता पार्टीचं तुम्ही जे मला सारखे सारखं एकच गोष्ट सारखी मला कळते तुम्हाला काय विचारायचं, पण मला तुम्हाला हेच सांगायचं की बाळासाहेब आमचे आहेत आणि बाळासाहेब आमचे राहतील. मग ते भाजपमध्येच राहतील का? नाही, कारण निवडणुका जात आणि उमेदवार उमेदवार जाहीर झाले की ते दुसऱ्या पक्षात जाणार नाही असं तुम्ही का विचार? कारण त्यांनी स्वतःच जाहीर केलंय मत आहे ना सहकार्यांना. बाळासाहेब म्हणतात हे असू देत आता नेते आहेत. बाळासाहेब म्हणतात ते चुकीचं आहे. आता तुमच्या समोर मी त्यांना विचार. बाळासाहेब भारतीय जनता पार्टीचं एक प्रामाणिक नेतृत्व आणि बाळासाहेब आता इथे बसले पण ते ऑलरेडी देवेंद्रजींशी बोलले असतील, ते बावनकुळे साहेबांशी बोलले असतील, जे या सगळ्या गोष्टीचा निर्णय करतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, बाळासाहेब आमचे आहेत आणि आमचे राहतील. 1980 अहो काही घडू शकतं राजकारणामध्ये. नाही, राजकारणात काही घडू शकतो, पण आजची रत्नागिरी जिल्ह्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आणि जिल्हा पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांची असलेली वागणूक लक्षात घेता जी जनतेची आहे त्याची तुम्ही कुठेतरी दखल घेणार की नाही? तुमचा निरोप मी देवेंद्रजींना आणि बावनकुळे साहेबांना देते. मला जर विचाराल तर बाळासाहेब माझे भाऊ आहे, कुठल्या बहिणीला वाटेल भावाला तिकीट मिळू नये? परंतु राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आपण विचार करतो तशा नाही होत. प्रत्येक वेळेला आपल्या पत्रात दाग पडेल असं नाहीये. पण आता आमच्या सगळ्यांचा म्हणजे मी असेल, बाळासाहेब असतील, राजेश असतील, आमची शिल्पा असेल, आमची वर्षा असेल, आम्ही सगळ्यांचं एकच आहे की नंबर वाढले पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळे काम करतो. थांबा कलेक्टर राहते 5 वाजता आम्ही 5 वाजता गेले. मॅडम महायुतीचे सरकार आलं ते देवेंद्र मुख्यमंत्री असून की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री? आता ते सुद्धा मी तुम्हाला हेच सांगते की जसं मी बाळासाहेबांच्या संबंधात तुम्हाला सांगितलं तसं मी सांगितलं, माझा नेता आमचा नेता भाजपाचा नेता मुख्यमंत्री व्हावा इथे बसलेल्या प्रत्येक त्या ठिकाणी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटतंय. त्याच्यामुळे ते वाटणं काही गैर नाही ना. प्रत्येकाला वाटतं की कोण झालं पाहिजे नेता. मला जर विचारलं मी सांगेन अरे देवेंद्रजी झाले पाहिजे कारण मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते. आता तुम्ही मला ट्विस्ट करताय प्रश्न. मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही मला विचारलं भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जर मला विचारलं तर मी काय सांगणार? कोण व्हायला पाहिजे? देवेंद्रजी व्हायला पाहिजे. जागा वाटप 1-2 दिवसामध्ये होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या काही शंका असतील त्या दूर होतील. बाळासाहेबांबद्दल गैरसमज पसरू नका. म्हणजे प्रचाराला तुम्ही येणार परत रत्नागिरी? रत्नागिरी जिल्ह्याचा नवरा करून रत्नागिरी जिल्ह्यावर तरी निदान हवं होतं. आता याची चर्चा मी आमच्या स्थानिक नेत्यांशी करते, पण मी तुम्हाला एक सांगते की महायुतीचा जो आमदार असतो
किंवा जो खासदार असतो, आज आमदार भारतीय जनता पार्टीचा नाही पण खासदार भारतीय जनता पार्टीचा, त्याच्यामुळे जे जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून सरकार दरबारी त्या ठिकाणी प्रश्न सोडवले जाण्याची अपेक्षा असते. आणि आता जे तुम्ही मला आता प्रश्न विचारला तो मी आमच्या स्थानिक नेत्यांशी याच्याबद्दल चर्चा करते. परंतु जनरली असं होताना दिसत नाही. जे जे काही प्रश्न आपापल्या विधानसभेचे असतात, आपापल्या क्षेत्राचे असतात, त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी ते सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. चुकीचा प्रश्न मला विचारला, तो अधिकार माझ्याकडे नाही. तुम्हाला काय वाटते भाजपला मिळाले? माझं काय आहे मला तर असं वाटतं तर मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता मी म्हणेन 288 जागा आम्हाला मिळायला पाहिजे. पण तसं होत नाही. हे महायुतीचं सरकार आहे, आम्ही 3 पार्ट्या एकत्र आणि त्याच्यामुळे कुठली जागा कुठे द्यायची, कुणाला द्यायची, कोण लढणार हे आमचे नेते ठरवत असतात. आमचा पक्ष हा बेशिस्त पक्ष नाही आहे, शिस्तीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी आणि बावनकुळेजी जे आम्हाला सांगणार ते आम्ही करणार. 20 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बीजेपी होते अन्याय. हा अन्याय लक्षात घेणं लागलं की तुम्ही ही जी आत्ता यांनी सांगताय कन्सेप्ट ती कितपत योग्य आहे. जर भारतीय जनता पक्षाचा एखादा आमदारच जर प्रतिनिधित्व करणारा नसतो तर हे मतदारांना सांगून उपयोग काय? असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जरी उमेदवार नसेल तरी पण इथले जे मतदार आहेत ते येणाऱ्या दिवसात महायुतीचं जे सरकार आमचं बनणार आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीकरांच्या भावना काय आहे हे भारतीय जनता पार्टीपर्यंत सुद्धा आल्या पाहिजे. गेले 5 वर्ष महायुती 2.5 वर्ष जी महायुतीचं सरकार आहे त्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या मंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या मंत्र्यांनी बीजेपीला किती न्याय दिला हे सांगा ना. आम्हाला मी स्थानिक आकडेवारीत सांगा. गेले 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीवरती झालेला अन्याय किती प्रमाणात, याचं उत्तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे देतील. कारण मी रत्नागिरीत राहत नाही, मी मुंबईत राहते. मी आज या विषयासाठी प्रेसला आले होते. स्थानिक काही मॅडम एकच मिनिट तुम्ही आता मागच्या अण्णा 20 वर्ष काय झालं अन्याय हे तुम्हाला रत्नागिरीकर सांगतील. जिल्ह्याचे अध्यक्ष माझ्यापेक्षा मोठे आहेत. प्रोटोकॉलने जर बघितलं तर जिल्हा अध्यक्ष इथे बसलेला सगळ्यात मध्ये मोठा आहे. राजनजी आपण सांगा मॅडम. आता तुम्ही जो जाहीरनामा किंवा वचननामा रत्नागिरी जनतेकडनं मागताय सरकार कोणाचंही येऊन दे राज्यात, पण त्याची अंमलबजावणी होईल असा तुमचा विश्वास आहे? नक्की होणार, 100% होणार. हे केवळ निवडणुकीपुरता आहे की नंतर? नाही, फक्त निवडणूक. तुम्ही एक लक्षात घ्या, जाहीरनामा दरवर्षी नाही निघत. जाहीरनामा हा निवडणुकीच्या आधी निघतो, जो पार्टी छापून देते की आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ. आम्ही काय म्हणतोय, आम्ही तुम्हाला काय देण्यापेक्षा तुम्हाला काय हवंय ते आम्हाला सांगा. हे लक्षात घ्या, या काही घोषणा नाहीये. लोकांना काय वाटतंय ते जाणून घेण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांना आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या ठोस सूचना काय असतील त्या आमच्यापर्यंत द्या. आपण अलायन्स मध्ये आहात, सगळ्या राज्यातल्या बहिणींना मी भेटत असतो आणि त्या सगळ्या खूप खुश आहेत. सगळ्याजणी खुश आहेत, आपापल्या परीने त्या त्यांच्या भावना व्यक्त करतायत. आणि शेवटी कसं आहे की संसाराला हे याच्याने 1500 अख्खा संसार नाही चालणार, पण तिच्या हक्काचे पैसे ज्याच्यासाठी तिला नवऱ्याकडे हात पसरवावे लागणार नाही, किती छोटे मोठे खर्च असतात. कधीतरी वाटतं की मुलाला चांगल्या ट्युशनला पाठवले पाहिजे, पण घरखर्चाच्या सगळ्या संसारामध्ये तिला ते जमत नाही. अशा हे मी तुम्हाला महिलांचे अनुभव सांगते. ती म्हणली, ताई मी आता माझ्या मुलाला चांगल्या ट्युशनला मी पाठवणार आहे. माझी फार वर्षांपासूनची इच्छा होती की हे नावाजलेले पण इथे पैसे नव्हते, पण आता माझ्या भावाने मला पैसे पाठवलेत, मी माझ्या मुलाला तिथे शिकवणार आहे. मी परवा लोह्याला गेले होते नांदेड जिल्ह्यामध्ये, तिथे काही महिलांनी तिघी चौघी जणी एकत्र आल्या आणि हे जे पैसे मिळालेत लाडक्या बहीण योजनेचे त्याच्यातून त्यांनी साड्या आणि जुने कपडे त्याच्यापासून बॅग बनवायचा व्यवसाय चालू केला. त्या घेऊन आल्या होत्या की काही या बॅग्स आम्ही या ठिकाणी बनवतोय. त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्या ठिकाणी महिला वर्गाला चांगला दिलासा मिळालाय आणि त्या खुश आहेत. भाजप रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सगळं भाजप 1-2 ज्याला तिकीट मिळेल त्याचं मनापासून काम करणार. बाय द वे जर उदयचा पण असतील तर किंवा आणले कोणी असं